नव्या कोऱ्यात चकचकीत बस स्टॉपला बांधण्यात आलेली जनावरं, स्मार्ट सिटीतला परिवहन उपक्रम गतप्राण झाल्याचं ढळढळीत उदाहरण, सोलापूरकरांचं दुर्दैव, साधी बस सेवाही नशिबी नाही। आजवरच्या सभापती सदस्य अधिकाऱ्यांचं चरण झालं, पदाधिकाऱ्यांचंही पोट भरलं, लोकप्रतिनिधींनी दिवस ढकलले, मंत्रीगण मिरवत राहिले, इकडे परिवहनचा बस स्टॉप आता जनावरांचं रवंथ करण्याचं ठिकाण बनलंय। केवळ संतापजनक निष्क्रियपणा, बेजबाबदार वृत्तीचा हा सारा परिपाक। सोलापूरचा परिवहन उपक्रम संपलाय। पहा सोलापूरकरांनो, तुमच्या परिवहन उपक्रमाची ही अशी शेवट। टाळं ठोकण्याची औपचारिकता तेवढी बाकी, आता टाळं ठोकण्याची वेळ आल्यावर आमचे नेतेगण टाळ्यावर आलेत। परिवहनचं असं कसं झालं असा सवाल त्यांनी विचारला। बैठका झाडा झडती, उपाय योजनेचा फार्स झाला। फलित काय, परिणाम कोणता, कुठला उपाय, कुठली खात्री, काहीच नाही। काही घडणार देखील नाही, कारण एखाद्याचा जीव गेल्यावर पाणी पाजण्यातला हा प्रकार। होय, परिवहनचा आजच्या घडीला शेवट झालाय, त्याच्यावर आता कुठलीही मात्रा लागू होणार नाहीये। करण्यात येतोय तो दिखावा, चालली ती सोलापूरकरांची क्रूर चेष्टा। ज्यांच्याकडे परिवहन खात्याची जबाबदारी, त्या मंत्र्यांच्या शहरातली अशी दारुण अवस्था। 3 वर्षात मंत्री महोदयांना पहिल्यांदी झालेली परिवहन उपक्रमाची आठवण, तीही आमच्या बस सेवेनं पुरती मान टाकल्यानंतर। खरं म्हणजे सोलापूरकरच या दुर्दैवाला जबाबदार। 3 बटणं सोडून छाती पुढं काढून मिरवणुकीत आम्हाला लेझिम खेळता येतं, सगळे झेंडे फडकवता येतात, पण असा स्वाभिमान, अशी अस्मिता आम्हाला आमच्या शहराबद्दल नाहीच। 11 लाख लोकसंख्येचं शहर, या शहराला बस सेवा का नाही असा सवाल आमचा कुठला माईका लाल विचारतच नाही। आमचे नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री यांची जबाबदारी काही आहे की नाही असा प्रश्न कुणाला पडतच नाही। ढिगानं झालेल्या आमच्याकडच्या संघटना आणि त्याचे पदाधिकारी, कुणाला परिवहनची अवस्था आजवर दिसली नाही? सामान्य सोलापूरकरांची वेदना नाही कळाली? कळाली, दिसली, पण काय करायचं आपल्याला, जाऊ दे अशातला प्रकार। म्हणूनच साहेब खुशाल, मालक मजेत, बापू निश्चिंत, ताई बिंधास्त। सोलापूरकर आपल्याला विचारणा करणारच नाही, मग त्याच्या समस्येशी आपल्याला कुठलं देणं घेणं। अशी आमच्या शहराची नवे स्मार्ट सिटीची वाटचाल सुरू आहे। मागील काही वर्षापासून पालिकेचा कारभार म्हणजे चिंतेचा आणि चिंतनाचा विषय झालाय। पदाधिकारी स्वतःच्या भल्यासाठीच खुर्ची सांभाळतायत का असा पडणारा प्रश्न। कुणाला या परिवहन सेवेविषयी आवाज उठवावासा वाटला नाही? कायम तोट्यात चालणाऱ्या उपक्रमाबद्दल कुणाला प्रश्न नाही पडला? सामान्य सोलापूरकर काय भोगतोय याचा विचार कुणाच्या मनाला शिवलाच नाही?
या उपक्रमाचा बट्ट्याबोळ आमच्या अभ्यासू म्हणणाऱ्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहणंच पसंत केलं. अधिकारी मिळत नाही, नियोजन नाही, भ्रष्टाचार सुरू आहे, चोऱ्या होत आहेत. खरंय, पण यावर कुणाचं नियंत्रण हवं? बिघडलेला गाडा सुधारण्याची कुणाची जबाबदारी होती? लोकांनी तुम्हाला विश्वस्त म्हणून पाठवलं आणि तुम्हाला तुंबडी भरण्यातून वेळ नाही मिळाला. परिवहन समितीनं तर या उपक्रमाला नख लावण्याचाच डाव टाकला. कुठल्या सभापती समोर कुठला दृष्टिकोन होता, कुठला अभ्यास होता, कुठली दूरदृष्टी होती? आजवरच्या सभापतींनी खुर्ची उबवल्याचं स्पष्ट होतं. परिवहन उपक्रमाला कुलूप लावण्याची वेळ आल्यानंतरही विद्यमान सभापती दैदिप्य वडापूरकर आयएसओ मानांकनासाठी प्रयत्नशील आहेत. यावरून या मंडळींचा आवाका ध्यानात यावा. काय होऊ शकतं अशा लोकांकडून परिवहन उपक्रमाचं? काय त्या सदस्यांचं कर्तृत्व? काही नाही. राजकीय अडगळीत आहात ना, मग घ्या परिवहनचं स्टेअरिंग हातात, असा आमच्या सत्ताधाऱ्यांचा पवित्रा आजवर राहिला. इतका सारा अंधाधुंद कारभार असेल, असं अराजक असेल, अशी बेपरवाई असेल, तर आमच्या परिवहन उपक्रमानं आज जी मान टाकली आहे त्याचं आश्चर्य अथवा नवल वाटण्याचं कारण मुळीच नाही. उद्या आमचं शहर स्मार्ट होईल. चकाचक रस्ते, दुतर्फा झाडं, फुटपाथ, सजवलेले चौक, त्यातून आम्हाला टमटम मधून प्रवास करायचा आहे. का? तर आमच्या शहरात बस नाही. लाजीरवाण्या अशा या परिस्थितीला पालिका पदाधिकारी, अधिकारी, नगरसेवक मंडळी, आमचे आमदार, खासदार, मंत्री महोदय आणि सर्वाधिक जबाबदार आहे तो इथला सहनशील सोलापूरकर. परिवहन उपक्रमाच्या दारुण अवस्थेवर विश्लेषणात्मक आणि सडेतोड असा वृत्तांत होता वृत्त समन्वयक राजेश कुलकर्णी यांचा.